सर्वांना नमस्कार गुड ऑफ गुड मॉर्निंग ऑल ऑफ स्टुडंट मी शेटे अशोक विश्वनाथ जिल्हा परिषद प्राथमिक शाळा खानगाव येथे उपाध्यापक म्हणून कार्यरत आहे मिशन आरंभ या अहमदनगर जिल्हा परिषदेच्या महत्वाकांक्षी उपक्रमाअंतर्गत ऑनलाईन ताशिकेसाठी आपल्या समोर उभा आहे मिशन आरंभ हा महत्वाकांक्षी उपक्रम ज्यांच्या संकल्पनेतून सुरू झाला असा असे आपल्या जिल्हा परिषदेचे नवोपक्रमशील मुख्य कार्यकारी अधिकारी असी जी येरेकर साहेब ज्यांच्या प्रेरणेतून मार्गदर्शनातून हा उपक्रम सुरू आहे असे जिल्हा परिषदेचे प्राथमिक विभागाचे जिल्हा शिक्षण अधिकारी भास्करजी पाटील साहेब ज्यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम सुरू आहे अशा जिल्हा परिषद अहमदनगरच्या शिक्षण विस्तार अधिकारी आणि ह्या उपक्रमाच्या नोडल अधिकारी जे श्री मॅडम मला ज्यांच्या माध्यमातून आपणा समोर उभे राहण्याची संधी उपलब्ध झाली असे आमच्या संगमनेर पंचायत समितीचे कर्तव्य दक्ष गट शिक्षण अधिकारी बाळासाहेब गुंड साहेब या उपक्रमाचे संगमनेर पंचायत समितीचे नोडल अधिकारी दीपकजी त्रिभुवन साहेब आणि आम्ही सर्व तज्ञ मार्गदर्शक आपल्या सम समोर अधिक सक्षमतेने अधिक सहजपणे आणि अधिक चांगल्या पद्धतीने यावे यासाठी अविरतपणे मेहनत घेणारी आमच्या संगमनेर पंचायत समितीची तंत्रस्नेही टीम आदरणीय सुरेशजी सर संदीपजी सर संजयजी सर या सर्वांप्रती कृतज्ञता व्यक्त करून आजच्या ताशिकेला मी सुरुवात करतो विद्यार्थी मित्रांनो आजची आपली ताशिका बुद्धिमत्ता चाचणी त्या विषयातील कुठं प्रश्न वेन आकृती या घटकावर होणार आहे वेन आकृतीवर बुद्धिमत्ता चाचणी ह्या दोन, पेप, दोन पेपर दोन नंबरच्या पेपरमध्ये दोन प्रश्न असतात दोन प्रश्न चार मार्काला असतात यामध्ये आपण समजून घेणार आहोत विद्यार्थी मित्रांनो आपल्या सर्वांना आकृत्या माहीत आहेत उदाहरणार्थ आकृत्या म्हटलं का आपल्या समोर वर्तुळ येते त्रिकोण येतो चौकोन येतो परंतु वेन आकृती म्हणजे काय बघा ज्या वेळेस वर्तुळ चौकोन त्रिकोण आयत इत्यादी वेगवेगळ्या आकृत्या वेगळ्या असतात किंवा एकमेकामध्ये गुरफटलेल्या असतात आणि त्याद्वारे काहीतरी माहिती सांगण्याचा प्रयत्न असतो त्यावेळेस त्याला आकृती असे म्हणतात आकृतीचे अनेक प्रकार असतात हे सर्व प्रकार आपण या एक तासिकेमध्ये समजून घेणार आहोत आणि त्यावरील अनेक उदाहरणं या ठिकाणी आपण सोडवणार आहे सोडवणार आहोत आता या ठिकाणी बघा वेण आकृतीचे प्रकार पहिला आकृतीचा जो प्रकार असतो जर तीन घटकांचा एकमेकाशी काही संबंध नसेल तर तीन वर्तुळे चौकोन किंवा त्रिकोण वेगवेगळे दाखवतात उदाहरणार्थ बघा मंगळ बुध गुरु हे सर्व ग्रह आहेत परंतु हे सगळे सेपरेट ग्रह आहेत हे आपल्याला जर दाखवायचे असतील तर असे आपल्याला या ठिकाणी सेपरेट दाखवावं लागतील या ठिकाणी आपण याला या आकृतीला मंगळ म्हणू ह्या आकृतीला बुध म्हणू आणि ह्या आकृतीला गुरु म्हणू त्याच पद्धतीने बघा गहू बाजरी ज्वारी हे सर्व धान्य आहेत परंतु ते सेपरेट आहे एकमेकाशी त्याचा काहीही संबंध नाही ते जरी आपल्याला दाखवायचे असतील तर असे आपण ते वेगवेगळ्या पद्धतीने दाखवू तीन त्रिकोण दाखवू किंवा तीन वर्तुळ पण आपण दाखवू शकतो कोणत्याही प्रकारची एक आकृती या ठिकाणी आपण दाखवू शकतो या एका त्रिकोणाला आपण गहू म्हणू एका त्रिकोणाला बाजरी म्हणू आणि एका त्रिकोणाला आपण ज्वारी म्हणू हा एक आकृतीचा प्रकार असतो यानंतर आकृतीचा दुसरा प्रकार असतो बघा यात मोठ्या घटकाचा लहान घटक पुन्हा त्याचा लहान घटक असा संबंध असतो उदाहरणार्थ बघा आशिया खंड आहे आशिया खंडामध्ये आपला आपले भारत येतो आणि भारतामध्ये महाराष्ट्र येतो आपण जर या मोठ्या आकृतीला आशिया खंड म्हटलं तर ह्या आशिया खंडामध्येच आपला भारत येतो आणि भारतामध्येच आपला महाराष्ट्र आहे आलं लक्षात यानंतर मेनाकृतीचा जो तिसरा प्रकार आहे त्याकडे आपण ओळूया वेनाकृतीचा तिसरा प्रकार आहे या तिन्ही गोष्टीशी गोष्टीचा एकमेकाशी थोडाफार संबंध असतो थो। उदाहरणार्थ बघा खेळाडू लडके आणि विद्यार्थी लडके म्हणजे मुले बघा आता हे एखादा खेळाडू हा विद्यार्थी असू शकतो मुलगा असू शकतो म्हणजे एखादा मुलगा हा विद्यार्थी असू शकतो खेळाडू असतो तर ह्या तीनही आकृतीचा एकमेकाशी संबंध आहे हा इथं त्यांचा संबंध येतो हा आकृतीचा तिसरा प्रकार आपण या ठिकाणी बघितला आता आकृतीचा पुढचा प्रकार बघू आपण बघा यात एक मुख्य घटक असतो व त्याचे दोन उपघटक असतात उदाहरणार्थ फूल कमळ गुलाब बघा आता फूल म्हटलं तर त्यामध्ये कमळ पण येतं गुलाब पण येतं याला जर आपण फुल म्हटलं तर याच्यामध्येच हा गुलाब येईल आणि गुलाबामध्येच सॉरी फुलामध्येच हे कमळ येईल त्याच पद्धतीने आपण जर फळ म्हटले याला जर आपण फळ म्हटलं तर फळामध्येच आंबा येतो आणि फळामध्येच आपल्या सर्वांना माहित आहे पेरू सुद्धा हा फळामध्येच येतो हा आकृतीचा चौथा प्रकार या ठिकाणी आपण बघितला तर पुढच्या भागाकडे जाऊ आपण विण आकृतीचा पाचवा प्रकार बघा यात एका घटकाचा इतर दोन घटकाशी संबंध असतो मात्र त्या दोन घटकाचा एकमेकाशी संबंध नसतो उदाहरणार्थ आपण भांडी म्हटले भांडी स्टील पितळ आता यामध्ये आपल्या लक्षात येईल बघा आपण जर याला भांडी म्हटलं भांड्यामध्ये स्टील पण येत या ठिकाणी भांड्यामध्ये स्टील पण येत त्यानंतर भांड्यामध्ये म्हणजे काही भांडे हे पितळाचे पण असू शकतात आणि बघा म्हणजे परंतु यामध्ये स्टील आणि पितळ यांचा काही संबंध येतो का यांचा काही संबंध येतो नाही येत नाही म्हणून हे सेपरेट राहतील स्टील सेपरेट राहील आणि पितळ सेपरेट राहतील पण ते दोन्ही प्रकार भा, भांड्यामध्ये आल्यामुळे भांड्याचा काही भाग ते या ठिकाणी घेतील हा झाला आकृतीचा पाचवा प्रकार यानंतर वेनाकृतीच्या सहाव्या प्रकाराकडे आपण ओळूया बघा आकृतीचा सहावा प्रकार यामध्ये मोठ्या घटकाचा लहान घटक व तिसऱ्या घटकाचा या दोन्ही घटकाशी काही संबंध नसतो आता उदाहरणार्थ बघा महाराष्ट्र या ठिकाणी आपण पन... या आकृतीला जर महाराष्ट्र म्हटलं आणि ह्या आकृतीला जर नाशिक म्हटलं नाशिक तर आपली ही आकृती आप या ठिकाणी कर्नाटक येईल म्हणजे ह्या दोघांशी कर्नाटकचा काहीच संबंध नाही हवेन आकृतीचा सहावा भाग आहे त्याच पद्धतीने आपण बघा दुसरं उदाहरण आहे आपलं पोपट उंदीर पक्षी आता आपण जर पोपट म्हटलं आता बघा आपण जर पक्षी म्हटलं तर पक्षामध्ये पक्षामध्ये काही भाग पोपटाचा येईल पोपट परंतु हा पोपट आणि पक्षाशी कोणताही संबंध येणार नाही या नंतर आकृतीचा जो सातवा भाग आहे या भागामध्ये ज्या दोन गोष्टीचा एकमेकांशी संबंध आहे तिसरी गोष्ट दोघांशी संबंधित आहे असे संबंध येथे असतो बघा आता या ठिकाणी बघा बेडूक या आकृतीला जर आपण बेडूक म्हटलं त्यानंतर या आकृतीला आपण सॉरी हा या आकृतीला आपण जलचर म्हटलं आणि ह्या आकृतीला आपण भूचर म्हटलं जलपर जलचर पण असतो आणि भूचर पण असतो म्हणजे बघा हा मध्ये हा बेडूक येईल आकृतीचा सातवा प्रकार या ठिकाणी आपण बघितला आता या ठिकाणी बघा उपयुक्त टिपा आकृतीवरील प्रश्न सोडवत असताना आपल्याला ह्या गोष्टीचा खूप उपयोग होणार आहे याचा स्क्रीनशॉट आपण काढून ठेवायचं आहे या ठिकाणी बघा वेन आकृती सोडवत असताना सुरुवातीला आपल्या समोर जी वेन आकृती असते तिचा आपण सूक्ष्मपणे म्हणजे बारकाईने निरीक्षण करायचं आहे नंतर प्रश्नामध्ये वेन आकृतीच्या प्रश्नामध्ये अनेक अटी दिलेल्या असतात त्या आटी आपण व्यवस्थित वाचायच्या खाली आहे त्यानंतर संबंधित आकृत्या शक्य झाल्यास झाकून निरीक्षण करावे किंवा रंगून निरीक्षण करावे म्हणजे नजर चूक होणार नाही मित्रांनो हा घटकामध्ये किंवा ह्या घटकातील प्रश्न सोडवताना सगळ्यात जर महत्वाचं काय असेल तर निरीक्षण तुम्ही किती अचूकपणे निरीक्षण करू शकता यावर तुमचे या घटकातील मार्क अवलंबून असणार आहे आता चला या घटकावरील प्रश्न आपण समजून घेऊ त्या माध्यमातून हा आधिक हुई। या घटकाचा आपला अधिकचा सराव होईल आता या ठिकाणी पहिला प्रश्न स्क्रीनवर आहेत आपण प्रश्न वाचूया खालील वेन आकृतीतील पुरुष व विवाहित पुरुष मग आता हा प्रश्न सोडवत असताना काय करायचंय प्रश्न वाचत असताना अंडरलाईन करायची आहे अंडरलाईन केल्यामुळे आपल्या अधिक कॉन्सन्ट्रेशन त्या प्रश्नावर होत असत यातील फरक किती आता या ठिकाणी बघा पुरुष आता आपण काय करू च्या गोलला गोल करू आता आपल्याला या ठिकाणी सगळेच पुरुष दिसतात आपण सगळ्यांची बेरीज नाही करायची या ठिकाणी नंतर विवाहित पुरुष आपण आता विवाहित पुरुषाला गोल करू आता बघा ज्यावेळेस आपण विवाहित पुरुषाला गोल केलं त्यावेळेस पुरुष आपल्या समोर फक्त वीस आणि दोन राहिले आपण त्याची बेरीज करू पुरुषांची पुरुष बघा वीस अधिक दोन बरोबर आपल्याला पुरुष आले बावीस त्यानंतर आपल्या पुढं युवाहित पुरुष आहे पण शॉर्ट फॉर्म मध्ये तुम्हाला प्रश्न सोडवताना असे शॉर्ट फॉर्म वापरायचे जेणेकरून तुमचा वेळ वाचणार आहे शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये वेळ हा घटक सुद्धा खूप महत्वाचा असतो याची आपण या ठिकाणी नोंद घ्यायची आहे बघा आता युवाहित पुरुष आठ अधिक तीन म्हणजेच आपल्या समोर अकरा आले आता आपल्याला फरक विचारलेला आहे आपण आता पहिली पासून शिकतो ज्यावेळेस फरक हा शब्द उदाहरणामध्ये येतो त्यावेळेस आपल्याला वजाबाकी करायची असते आणि ही वजाबाकी मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा, वजा करायची असते या ठिकाणी ठिकाणी मोठी संख्या आहे बावीस आणि लहान संख्या आहे अकरा मग यातला फरक येईल अकरा म्हणजे आपला चौथा पर्याय या ठिकाणी उत्तर असणार आहे अतिशय सोप्पा प्रश्न होता या ठिकाणी आपण तो सोडवलेला आहे आपण आता पुढील प्रश्नाकडे जाऊया पुढील प्रश्न आपल्या स्क्रीनवर आहे आता बघा प्रश्न आपण वाचूया वेन आकृतीचे निरीक्षण करून उत्तर लिहा आता ह्या वेन आकृतीचे निरीक्षण करायचे ह्या वेन आकृतीमध्ये खेळाडू विद्यार्थी आणि वादक दाखवलेले आहेत वरील आकृतीवरून खेळाडू असलेले विद्यार्थी किती तर बघा हा प्रश्न आपण सोडू मी तुम्हाला सांगितलं की हा प्रश्न सोडवत असताना आपण काय करायचंय गोल करून घ्यायचे आता खेळाडू बघा आपले तेन तेन हे आपले खेळाडू आहेत त्यानंतर त्यांनी आपल्याला सांगितलंय विद्यार्थी आता हे आपले विद्यार्थी आहेत आता आपला प्रश्न त्यांनी असा विचारलेला आहे खेळाडू असलेले विद्यार्थी किती म्हणजे हा जो मधला कॉर्नर आहे हे आपलं उत्तर असणार आहे यामध्ये आपल्याला स्पष्ट दिसतात चार हा आकडा स्पष्ट दिसतो म्हणजे आपल्या प्रश्नाचं उत्तर चार असणार आहे पहिला पर्याय हा प्रश्न आपला सोडून झालेला आहे आता आपण पुढच्या प्रश्नाकडे वळूया आपला पुढील प्रश्न स्क्रीनवर आहे पुढील आकृती काळजीपूर्वक पहा व प्रश्नाचे उत्तर पर्यायामधून निवडा तर बघा वर्तुळ त्रिकोण व चौकोन या तिन्ही मध्ये असणारा अंक कोणता हा प्रश्न दोन हजार सतराच्या जी शिष्यवृत्ती परीक्षा झाली त्या शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये हा प्रश्न विचारला गेला होता या तीनही आकृती मग आपल्याला काय करावं लागल तिन्ही आकृत्या वेगवेगळ्या वेग हायलाईट करून घ्यावा लागेल आपण त्रिकोण हायलाईट करतोय बघा आता तीनही आकृत्यामध्ये जो घटक येतो तो, तो आपण हायलाईट करू वेगळ्या पेननी या ठिकाणी बघा तीनही आकृत्यामध्ये आपल्याला चार येतोय म्हणजे चार हे आपलं उत्तर असणार आहे तिसरा पर्याय विद्यार्थी मित्रांनो आलं लक्षात तर आपण आता पुढच्या प्रश्नाकडे वळणार आहोत बघा आता पुढील प्रश्न आपल्या स्क्रीनवर आहे पुढील वेन आकृती त्रिकोणात संगीतकार चौकोनात गायक वर्तुळात नटांची संख्या दर्श दर्शवली आहे त्याचे निरीक्षण करून प्रेशना पुढील प्रश्नाची प्रेश्ना, उत्तरे सांगा आता पहिला प्रश्न आपण जसं सोडवलं त्याच पद्धतीचा हा प्रश्न आहे संगीतकार गायक नट हे तीनही गुण असणाऱ्या एकूण संख्या किती आता आपल्याला या ठिकाणी बघा त्यांनी संगीतकार म्हणजे संगीतकार कोणत्या आकृतीने दाखवलेले त्रिकोणाने संगीतकार दाखवलेले या ठिकाणी आपण ते हायलाईट करून घेऊ त्रिकोण नंतर चौकोनात गायक दाखवलेले ते आपण हायलाईट करून घेऊ चौकोन म्हणजे हे गायक आहे त्यानंतर वर्तुळामध्ये नट दाखवले आहे ते पण आपण या ठिकाणी हायलाईट करून घेऊ हो। या ठिकाणी नट दाखवले आता त्यांनी आपल्याला प्रश्न विचारलाय संगीतकार नट हे तीनही गुण असणाऱ्यांची आमची एकूण संख्या किती आता बघा तीनही आकृत्यात कोणता अंक येतोय तीन या ठिकाणी येतोय बघा म्हणजे तीन हा हे आपलं काय असणार आहे उत्तर असणार आहे पर्याय आपले खाली गेले त्याच्यामुळं इकडे हे घेऊ आपण वरती घेऊ आणि या ठिकाणी चौथा पर्याय म्हणजे तीन हे आपलं काय असणार आहे या प्रश्नाचं उत्तर असणार आहे यानंतर पुढील प्रश्नाकडे वळूया आपण बघा आता पूर्ण आकृती आपल्या याच्यामध्ये नाही दिसत आकृतीचे निरीक्षण करून उत्तर लिहा बघा आता फक्त चौकोन व त्रिकोणात असणारे अंक आणि फक्त आता या ठिकाणी हा प्रश्न आपण सोडवणार आहोत बघा फक्त चौकोन आणि त्रिकोणात असणारे अंक या ठिकाणी अंडरलाईन करून घेऊ आपण चौकोन आणि त्रिकोणाला बघा आता या ठिकाणी आपला चौकोन आहे आणि ठिकाणी आपला त्रिकोण आहे आपल्याला त्यांनी प्रश्न विचारलाय फक्त चौकोन आणि त्रिकोणात असलेले अंक आता बघा फक्त चौकोन आणि त्रिकोणात हे दोन अंक दिसतात आपल्याला पाच आणि सात आता याची बेरीज आपल्याला करायची आहे पाच अधिक सात बारा फक्त त्रिकोणात आणि चौकोनात असणाऱ्या अंकांची बेरीज बारा आली त्यानंतर त्यांनी पुढे आपलं पुढे जाऊन आपल्याला विचारलंय आणि फक्त वर्तुळ आणि चौकोन आता परत या ठिकाणी आपण हायलाईट करणार आहोत बघा आता वर्तुळ राहिलं होतं आपलं आणि चौकोन आता फक्त हा शब्द या ठिकाणी लक्षात घ्यायचा आहे बर का येथे आता बघा आता इथं वर्तुळ आणि चौकोनात हा पाच पण येतोय परंतु हा पाच त्रिकोणात मध्ये पण येतोय त्याच्यामुळे हा आपल्याला घ्यावा नाही आप लागणार इथे फक्त आपल्याला तीन आणि चार घ्यावा लागतील म्हणजे सात आता या बेरजेतील फरक आपल्याला विचारला आहे म्हणजे आपल्याला मधून सात वाजा करावा लागणार आहे पाच हे आपलं उत्तर असणार आहे म्हणजे दुसरा पर्याय पाच उत्तर आलं होतं ते दुसऱ्या पर्यायामध्ये या ठिकाणी आहे आता आपण पुढील प्रश्नाकडे वळूया पुढील प्रश्न आपल्या स्क्रीनवर आहे तो आपण वाचूया खालील वेन आकृतीतील धूम्रपान करणारे विवाहित पुरुष किती आता धूम्रपान आपल्या सगळ्यांना ज्ञात आहे धूम्रपान करणारे विवाहित पुरुष किती आता बघा खालील आकृतीत धूम्रपान करणारे विवाहित पुरुष आता विवाहित पुरुष आपण हायलाइट करून घेऊ विवाहित पुरुष आणि त्यानंतर धूम्रपान करणारे हायलाईट करून घेऊ म्हणजे आपल्याला हा मधला आकडा मिळणारे म्हणजे तीन तीन हे आपलं काय असणारे उत्तर असणार बघा आपल्याला हे प्रश्न अतिशय सोपे वाटतात आणि ज्यावेळेस आपल्याला प्रश्न सोपे वाटतात त्यावेळेसच ते, ते प्रश्न चुकण्याची शक्यता अधिक असते त्यामुळे मी नाकृतीचा प्रश्न दोन ते तीन वेळा सोडून बघायचा आहे कारण हा सोप्पा घटक आहे सोप्या घटकातले आपले गुण अजिबात जाता कामा नाही आता आपण पुढील प्रश्नाकडे वळूया पुढील प्रश्न आपल्या स्क्रीनवर आहेत खालीलपैकी कोणती वेनाकृती भारतीय डॉक्टर महिला यांच्यातील संबंधाचे प्रतिनिधित्व करते आता आपण वेनाकृती समजून घेताना हा घटक बघितलेला आहे त्याचा या ठिकाणी आपल्याला प्रश्न सोडवताना उपयोग होणार आहे खालीलपैकी कोणती वेनाकृती भारतीय भारतीय डॉक्टर व महिला यांच्यातील संबंधाचे प्रतिनिधित्व करते आता बघा आपण जर तिथे वर्तुळ आहे त्याच्यामुळे आपण वर्तुळाची आकृती या ठिकाणी काढणार आहोत आता बघा या ठिकाणी जर आपण भारतीय असे वर्तुळाद्वारे काढले याला आपण भारतीय या म्हटलं त्यानंतर डॉक्टर आता बघा असे भरपूर डॉक्टर असतील भारतामध्ये परंतु सग सर्व भारतीय डॉक्टर आहेत का मुळीच नाही भारतातले काही लोक हे डॉक्टर आहेत त्यामुळे आपल्याला ही, ही, आप ही आकृती अशी भारतातला काही भाग घेऊन काढावा लागणार आहे अशी यांना आपण काय म्हणू डॉक्टर म्हणू हा प्रश्न सोडवत असताना मी जशा आकृत्या काढतो तसं कच्चे कामामध्ये आपण आकृत्या काढून बघायच्या निस्त पर्यायावर अवलंबून राहायचं नाही आता पुढचं आहे आपलं महिला आता बघा महिला म्हटल्यावर काही भारतामध्येच महिला आहे का जगामध्ये अनेक महिला आहे आणि डॉक्टर बघा भारतीय महिला डॉक्टर आहे का नाही जगातील पण अनेक महिला डॉक्टर आहे म्हणजे डॉक्टर पण महिला आहे आणि भारतीय पण महिला आहे त्याच्यामुळे या तीन इंनाही सॉरी आपण पेन बदलून घेऊ या ठिकाणी म्हणजे अधिक आपल्या लक्षात येईल या दोन इंनाही पण महिला कट आउट करतील किंवा त्यांचा काही भाग व्यापतील बघा ही आकृती आपल्याला या ठिकाणी मिळालेली आहे तर बघा आता ही आकृती असलेला पर्याय कोणता आहे या ठिकाणी बघा चौथा पर्याय म्हणजे आकृती काढून हा आपण हा प्रश्न सोडवला या पद्धतीने तुम्हाला हे पण प्रश्न सोडवावे लागतील यानंतर आपण पुढील प्रश्नाकडे जाऊया आठवा प्रश्न आपल्या स्क्रीनवर आहे खालील वेन आकृतीद्वारे वर्णन केलेल्या घटकांचा संच निवडा आता बघा असा संच आपण सुरुवातीलाच वेन आकृतीच्या पहिल्या भागामध्ये समजून घेतला होता आता बघा वडील भाऊ पुरुष आता हे ये कोण येऊ शकते याच्यामध्ये बघा समजा आपण वडील काढले पुरुष काढले सगळे असे त्याच्यामध्ये भाऊ पण येऊ शकतात आणि वडील पण येऊ शकतात असे आता थोडं बघायचंय आपल्याला अधिक चांगला पर्याय कोणता होतोय सगळ्या सगळ्याची आपण आकृत्या काढून घेऊ म्हणजे अधिक आपल्याला चांगल्या पद्धतीने हा प्रश्न सॉल्व्ह आउट होईल आता पहिल्या पर्यायाची आपण आकृती काढूया बघा वडील भाऊ पुरुष पहिल्या पर्यायाची आकृती काढू या ठिकाणी पुरुष काढू वडील काढू भाऊ काढू आता बघा दुसऱ्या पर्यायाची आकृती काढू आपण माता काकू डॉक्टर बघा आता माता काढू माता ही काकू काढू काकू पण सेपरेट आहे माता पण काकू ही माता असू शकते आणि डॉक्टर पण असू शकते बर का माता पण डॉक्टर असू शकते म्हणजे अशी आकृती होईल याला आपण माता म्हटलं याला आपण काकू म्हटलं आणि याला आपण डॉक्टर म्हटलं नंतर तिसरा पर्याय साक्षर अभियंते शेतकरी आता बघा साक्षर तिसरा पर्याय या ठिकाणी आपण काढू आकृतीवर बघा आता साक्षर शेतकरी काही साक्षर असू शकता काही याला आपण साक्षर म्हणू आणि याला आपण म्हणू शेतकरी आता काही शेतकरी साक्षर असू शकतात आणि काही निरीक्षण पण असू शकतात निरीक्षर पण असू शकतात हे साक्षरचा एकच भाग येईल पण अभियंते हे सगळे साक्षर असतात म्हणून अभियंते हे या ठिकाणी आतमध्ये येतील म्हणजे तिसरा आपण पर्याय नाहीये आता बघा या ठिकाणी चौथ्या पर्यायाकडे जाऊ आपण आपल्याला जागा थोडी अपुरी आप पडली आपण इकडे जाऊ बघा पुरुष आता समजा आपण पुरुष असे सर्व घेतले त्याच्यामध्ये आजोबा आजोबा घेतले आणि त्याच्यानंतर आजोबाचाच भाग वडील आहे म्हणून वडील घेतले तर या ठिकाणी बघा आपल्याला उत्तर मिळालेलं आहे चौथा पर्याय हे आपलं उत्तर या ठिकाणी येईल बघा काही प्रश्न असे आपल्याला आकृती काढून वेन आकृतीचे बरेचसे प्रश्न आकृती काढूनच सॉल्व आउट होणारे या ठिकाणी आपण लक्षात घ्यायचंय तर पुढील प्रश्नाकडे वळू आपण हा पुढील प्रश्न आपल्या स्क्रीनवर आहे खालीलपैकी कोणता कोणत्या वेणाकृतीमधील पुढील वर्गाशी एकमेकाशी संबंध योग्य रीतीने दाखवले आहेत चहा कॉफी पेय आता बघा आपण पर्यायाकडं जाण्याऐवजी आपल्याला वेणाकृती आपण जेवढी शिकलो त्याद्वारे आपण जर आकृती काढली तर हा प्रश्न आपला लवकर सॉल्व आउट होईल बघा आता चहा कॉफी पेय आता पेय आपल्या सगळ्यांना ज्ञात आहे आपण जर पेयाची आकृती काढली याला जर आपण पेय म्हटलं तर आपल्या सर्वांना माहितीये की चहा पेयामध्ये येतो आणि कॉफी पण पेयामध्ये येते आलं लक्षात आपल्याला आकृती मिळालेली आहेत आता पर्यायांचं निरीक्षण करायचंय या पद्धतीची आकृती असणारा कोणता पर्याय आहे तीन नंबरचा पर्याय या ठिकाणी बघा आकृती काढून आपण उत्तराकडे गेलेलो आहोत यानंतर आपण पुढील प्रश्नाकडे वळूया पुढील प्रश्न आपल्या स्क्रीनवर आहे असे किती भारतीय आहेत जे फक्त नेते आहेत आता बघा आप या ठिकाणी हा प्रश्न कसा सोडवता येईल आपल्याला असे किती भारतीय आहेत ते नेते आहेत आपण काय करू भारतीय ज्या आकृतीद्वारे दाखवले आहेत त्या आकृती आपण काय करू हायलाईट करून घेऊ त्यानंतर या ठिकाणी आपल्याला नेते विचारलेले आहेत मग आता नेते आपण हायलाईट करू त्यानंतर दोघांमध्ये आलेला कॉमन भाग आपण हायलाईट करून घेऊ म्हणजे अधिक चांगल्या पद्धतीने आपण उत्तराकडे जाऊ आता या दोघांमध्ये बघा कॉमन भाग आलेला हा आता आपला प्रश्नाकडे जाऊ परत आपण असे किती भारतीय आहेत जे फक्त नेते आहेत आता या ठिकाणी बघा माझा मागच्या वेळेस पण फक्त शब्द आला होता आणि इथं पण फक्त शब्द आहे आता हा फक्त शब्द जर आपण वाचला नाही किंवा याचं आकलन झालं नाही तर निश्चितपणे हा प्रश्न आपला चुकल बघा ज्यावेळेस फक्त हा शब्द नसेल त्यावेळेस तीन आणि दोन पाच हे उत्तर असल परंतु फक्त शब्द असल्यामुळे आपल्याला हे गायक यातून वगळायचे आहेत म्हणजे फक्त दोन आपलं उत्तर असणारे म्हणजे दुसरा पर्याय आता बघा विद्यार्थी मित्रांनो हा प्रश्न आपल्याला अतिशय सोपा वाटतो परंतु हा फसवा प्रश्न आहे त्यांनी आपल्याला अलगतपणे या ठिकाणी फसवलेला आहे परंतु आपण फसायचं नाहीये या ठिकाणी गायक फक्त शब्द आल्यामुळे गायक वगळले जातील आणि फक्त दोन हा पर्याय असेल म्हणजे आपला दुसरा पर्याय हा प्रश्न आपला आपण सोडवलेला आहे दुसऱ्या प्रश्नाकडे जाऊया आपण पुढील प्रश्न आपला स्क्रीनवर आहे बघा प्राध्यापक वरिष्ठ प्राध्यापक पुरुष आणि वरिष्ठ प्राध्यापक यातील संबंध योग्य प्रकारे व्यक्त करणारी आकृती कोणती आता ही, ही हा प्रश्न सुद्धा आपण आकृती काढून फळ्यावर सोडवणार आहोत बघा त्यांनी आपल्याला या ठिकाणी विचारलेला आहे प्राध्यापक वरिष्ठ प्राध्यापक व पुरुष वरिष्ठ प्राध्यापक आता या ठिकाणी आपण प्राध्यापक काढला बघा त्या ठिकाणी वरिष्ठ प्राध्यापक आता बघा प्राध्यापकामध्येच वरिष्ठ प्राध्यापक येणारे हे ये या ठिकाणी आपण लक्षात घ्यायचंय वरिष्ठ प्राध्यापक आता बघा पुढचं त्यांनी विचारलेलं पुरुष वरिष्ठ प्राध्यापक आता पुरुष वरिष्ठ प्राध्यापक वरिष्ठ प्राध्यापकापेक्षा वेगळा येईल का नाही तो प्राध्यापकामध्येच आणि वरिष्ठ प्राध्यापकामध्येच या ठिकाणी येईल म्हणजे या ठिकाणी येईल पुरुष वरिष्ठ प्राध्यापक आपल्याला परीक्षेमध्ये जास्त वेळ नसतो त्याच्यामुळे शॉर्ट फॉर्मनी सराव करायचा आहे जेणेकरून आपला परीक्षेचा वेळ या ठिकाणी वाट वाचणार आहे आपल्याला वेळेची स्पर्धा परीक्षेमध्ये वेळ हा अतिशय महत्वाचा घटक असतोय मी वारंवार सांगतो प्रश्न सोडवत असताना आपल्याला वेळेची पण सांगड घालायची बघा या ठिकाणी आपल्याला आकृती मिळालेली पर्यायमध्ये कोणती आकृती अशा पद्धतीची आहे तर पर्याय एक या ठिकाणी पर्याय एक हे आपल्या ह्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे या ठिकाणी आपण आता पुढील प्रश्नाकडे वळूया पुढील प्रश्न आपल्या स्क्रीनवर आहे खालील आकृतीत कोणता भाग अभिनेते दर्शवतो पण जे वकील किंवा राजकारणी नाहीत पूर्ण प्रश्न स्क्रीनवर घेण्यासाठी आपण थोडं वरती जाऊया <स्थाथ> या ठिकाणी बघा वर्तुळ हे वकील दाखवतय वर्तुळ हे आता या ठिकाणी आपला प्रश्न परत एकदा वाचूया आपण पूर्ण प्रश्न आपल्याला घेण्यात अडचण येत आहे पूर्ण प्रश्न पूर्ण प्रश्न आपल्या स्क्रीन वर आलेला आहे खालील आकृतीत कोणता भाग अभिनेते दर्शवतो पण जे वकील किंवा राजकारणी नाहीत आपण या ठिकाणी हायलाईट करून हा प्रश्न सोडूया बघा वर्तुळ हे वकील दाखवलेले आहेत वर्तुळाद्वारे या ठिकाणी वर्तुळाद्वारे आपल्याला वकील दाखवले आहेत त्यानंतर त्रिकोणामध्ये राजकारणी दाखवलेला आहे ते आपण वेगळ्या रंगाने हायलाईट करू हा जो त्रिकोण आहे यामध्ये राजकारणी दाखवले आहेत आणि त्यानंतर चौकोनामध्ये त्यांनी हो अभिनेते दाखवलेले हो आहेत बघ आता चौकोनामध्ये या ठिकाणी अभिनेते दाखवले आहेत आता प्रश्न त्यांनी विचारला आहे खालील आकृतीत कोणता भाग अभिनेते दर्शवतो पण जे वकील किंवा राजकारणी नाही म्हणजे फक्त आपल्याला त्यांनी अभिनेते कोणते येथे दाख विचारलेला आहे बघा हायलाईट केल्यामुळं आपल्याला अधिक चांगल्या पद्धतीने लगेच अभिनेते लक्षात लग येतात फक्त एवढा भाग शिल्लक आयता मधला अभिनेते असणारा म्हणजे तो फक्त काय आहे सी म्हणजे आपोआप इथं आपला चौथा परगे सी हे सी हे या प्रश्नाचे उत्तर असणार आहे प्रश्न आपला सोडून झालेला आहे आपण प्रश्न पुढील प्रश्नाकडे वळूया बघा पुढील प्रश्न आपल्या स्क्रीनवर आहे खालील दिलेल्या घटकामधील दिल संबंध दर्शवणारी अचूक अचूक आकृती निवडा आता या ठिकाणी बघा आपण आकृती काढून हा प्रश्न ज्यावेळेस तुम्हाला आकृतीचे चार पर्याय दिलेले असतात त्यावेळेस आपण वेनाकृतीच्या ज्या मूलभूत गोष्टीचा सुरुवातीला अभ्यास केलाय त्या पद्धतीने आकृती काढून तो प्रश्न सोडवायचा जेणेकरून आपले गुण त्या ठिकाणी जाणार नाही आता बघा आपण या ठिकाणी आकृती काढूया जी माहिती दिली त्याच्यावर आता बघा माहिती आपल्याला दिलेली आहे प्रश्नामध्ये शिक्षिका आई स्त्रिया आता बघा आता या ठिकाणी तुम्ही विचार करशाल आकृतीची सुरुवात कशी करायची आकृतीची सुरुवात करत असताना तिन्ही गोष्टी वाचून घ्यायच्या आणि ह्या तिन्ही मध्ये जे मोठी वाटते ती, ना ती तिची आकृती पहिल्यांदा काढायची बघा आता याच्यामध्ये आपल्याला मोठं कोण वाटतं स्त्रिया आता स्त्रियामध्ये स्त्री ही आई पण असते आणि शिक्षिका पण असते मग त्यामुळे आपल्याला स्त्रीची आकृती सुरुवातीला काढून घ्यावी लागेल म्हणजे मोठी काढावं लागेल थोडक्यात आता ही आपण स्त्रिया दाखवू या आकृतीद्वारे आपण स्त्रिया या ठिकाणी दाखवल्या त्यानंतर शिक्षिका नंतर आई मोठी असते शिक्षिकापेक्षा म्हणजे आयांची संख्या जास्त असते त्याच्यामुळं आई या ठिकाणी आपण काढणार आहोत आता आई ही स्त्रीच असते हे या ठिकाणी आपण समजून घ्यायचंय आता राहिली आपली शिक्षिका आता शिक्षिका ही स्त्री असते आपल्या सर्वांना ज्ञात आहे आणि काही स्त्री शिक्षिका या आई पण असू शकतात त्याच्यामुळे हे एकमेकामध्ये या पद्धतीने मिसळून जाणार आहे आता बघा या ठिकाणी आपली आकृती झालेली आहे पर्यायामध्ये अशा पद्धतीची कोणती आकृती दिसते बघा तिसऱ्या पर्यायाची आकृती आपल्याला अशा पद्धतीने या ठिकाणी दिसत आहे म्हणजे तिसरा पर्याय हे आपलं उत्तर असणार आहे बघा आकृती काढून किती सोप्या पद्धतीने आपण हा प्रश्न सोडवू शकतो पुढील प्रश्नाकडे आपण ओळूया पुढील प्रश्न आपल्या स्क्रीनवर आहे बघा पुढील प्रश्न आपल्या स्क्रीनवर आहे आपण त्याला शॉर्ट करूया पूर्ण प्रश्न घेण्यासाठी प्रश्न मोठा असल्यामुळे पूर्ण प्रश्न घेण्यासाठी पहा आता बघा पूर्ण प्रश्न आपल्या स्क्रीनवर आहेत खालील आकृती त्रिकोण हा शिक्षक दर्शवितो आपण प्रश्न वाचत असतानाच लगेच हायलाईट आपण त्या ठिकाणी करून घेणार आहोत म्हणजे जेणेकरून आपला वेळ वाचल बघा पुढील आकृती त्रिकोण हा शिक्षक दर्शवितो म्हणजे या ठिकाणी हा जो त्रिकोण आहे हा काय शिक्षक चौकोन हा विवाहित लोक दर्शवितो चौकोन आपण वेगळ्या पेन तो हायलाईट करणार आहोत हा काय दर्शवितो या ठिकाणी चौकोन हा विवाहित लोक दर्शवितो विवाहित लोक शॉर्ट मध्ये घेऊ आपण त्यानंतर वर्तुळ हा एकत्र कुटुंबात राहणारे लोक दर्शवितो आपण वेगळ्या पेनि घेऊ एकत्र कुटुंबात राहणारे शॉर्ट मध्ये घेऊ एकत्र कुटुंबात राहणारे आता प्रश्न आपल्याला विचारलेला आहे एकत्र कुटुंबात राहणारे युव आहेत परंतु शिक्षक म्हणून काम न करणाऱ्या व्यक्ती कोणत्या अक्षराने दर्शविले आहेत आता बघा एकत्र कुटुंब म्हणजे फक्त याचा आपण विचार करू आणि एकत्र एक कुटुंबात राहणार युवाहित परंतु शिक्षक म्हणून काम न करणारे आता हे शिक्षक म्हणून म्हणजे बाजूला होईल युवाहित पण येतील त्याच्यामध्ये म्हणजे बघा डी येतोय काय येतोय डी म्हणजे डी ह्या हा पर्याय आपल्या ह्या प्रश्नाचं काय असणार आहे उत्तर असणार आहे आलं लक्षात हा प्रश्न आपण सोडवलेला आहे आपण आता पुढच्या प्रश्नाकडे वळूया पुढील प्रश्न आपल्या स्क्रीनवर या ठिकाणी उपलब्ध झालेला आहे बघा महाविद्यालय विद्यापीठ प्राध्यापक यांच्यातील संबंध दर्शवणारी आकृती कोणती आता ज्यावेळेस मागच्या वेळेसच मी तुम्हाला सांगितलं ज्यावेळेस आकृत्यांचा सा पर्याय हा स्क्रीनवर असेल त्यावेळेस आपण आकृती काढून हा प्रश्न या ठिकाणी सॉल्व्ह आउट करायचा आहे आता ह्या प्रश्नाची आपण आकृती काढू उदाहरणामध्ये मा दिलेली माहिती एकत्र करून आपण या ठिकाणी आकृती काढणार आहोत बघा आता मागच्या वेळेसच मी तुम्हाला सांगितलं याच्यामध्ये जे मोठं दिसतं त्याची पहिल्यांदा आकृती काढायची आपण बघा आता महाविद्यालय विद्यापीठ आणि प्राध्यापक यामध्ये एक नंबरला विद्यापीठ आहे वाटलंच तर इथे आप नंबर टाकून घ्यायचे विद्यापीठ हे मोठे असते आणि त्याच्या अंतर्गत महाविद्यालय येतं आणि प्राध्यापक पण त्याच्या अंतर्गत येते या ये ठिकाणी आपण विद्यापीठ सुरुवातीला काढून घेऊ विद्यापीठ आपण स्क्रीनवर काढलेले आहे त्यानंतर महाविद्यालय विद्यापीठामध्ये महाविद्यालय येते त्याच्या त्यामुळे ये आपण या ठिकाणी नंतर महाविद्यालयाची आकृती या ठिकाणी काढणार आहोत मध्ये घेऊ आपण त्यानंतर प्राध्यापक महाविद्यालयामध्ये शिकवण्याचे काम प्राध्यापक करतो आपल्या सर्वांना माहित आहे त्याच्यामुळे आपण या ठिकाणी प्राध्यापकाची आकृती महाविद्यालयामध्या आत काढणार आहोत या ठिकाणी आपला प्राध्यापक येईल बघा आकृती आपण आपल्याला या ठिकाणी मिळालेल्या आहेत अशा पद्धतीची आकृती पर्यायमध्ये कुठे आहे बघा तीन नंबरला आहे म्हणजे तिसरा अंक हा आपल्या उत्तराचा पर्याय या ठिकाणी असणारा आहे हा प्रश्न आपण सोडवलेला आहे पुढील प्रश्नाकडे आपण जाऊया पुढील प्रश्न पण आकृती असणारा पर्याय हा सुद्धा आपल्याला आकृती काढून या ठिकाणी सोडवावं लागणार आहे आता बघा या ठिकाणी भारत नेपाळ श्रीलंका यांच्यात संबंध दर्शवणारी आकृती कोणती आता आपल्या सर्वांना माहिती भारत नेपाळ श्रीलंका हे आशिया खंडात येणारे देश आहे परंतु ते सेपरेट आहे म्हणजे आपण आकृतीचा जो पहिला प्रकार शिकलो तो या ठिकाणी आपल्याला उपयोगात येणार आहे आता आकृती काढू आपण बघा भारत काढला आपण त्यानंतर नेपाळ काढला त्यानंतर या ठिकाणी श्रीलंका काढला बघा तीनही आकृत्या सेपरेट म्हणजे कोणता पर्याय येईल आपल्याला हा चौथा पर्याय हे आपलं काय असणार आहे उत्तर असणार आहे सोपा प्रश्न होता हा आता पुढील प्रश्नाकडे आपण वळणार आहोत पुढील प्रश्न आपला स्क्रीनवर आहे बघा आता हा प्रश्न सुद्धा आपल्याला आकृती काढून या ठिकाणी सॉल्व आउट करायचा आहे आता बघा मी माग मागच्या वेळेस तुम्हाला सांगितलं आशिया भारत महाराष्ट्र आता यामध्ये आपल्याला मोठा काय वाटतो आपल्याला माहिती आहे आशिया हा काय खंड आहे आणि आशिया खंडामध्ये भारत हे एक राष्ट्र आहे आणि भारतामध्येच महाराष्ट्र हे एक काय राज्य आहे असं आपण काय करायचं आहे उतरता क्रम या ठिकाणी लावून घ्यायचा आहे तर पहिल्यांदा आपल्याला आकृती ज्यावेळेस आपण काढू काढतो त्यावेळेस आपल्याला या ठिकाणी आशिया खंड सुरुवातीला काढून घ्यावा लागणार आहे आशिया त्यानंतर आपल्या सर्वांना ज्ञात आहे की आशिया खंडामध्येच आपला भारत देश येत असतो त्या ये ठिकाणी आपण त्या ठिकाणी भारत काढणार आहोत आणि हे पण आपल्याला माहित आहे की भारतामध्येच आपले महाराष्ट्र राज्य येत असते म्हणजे आकृती आप या ठिकाणी आपली आपण काढलेली आहे पर्यायापडे जायचंय या पद्धतीची आकृती पर्यायामध्ये कुठे दिसते तर ती आपल्याला एक नंबरचा पर्याय दिसतोय हा प्रश्न आपण सोडवला आहे पुढील प्रश्नाकडे आपण जाणार आहोत पुढील प्रश्न आपल्या स्क्रीनवर आहे आता बघा थोडा वेगळा प्रकारचा प्रश्न आहे खालीलपैकी कोणती आकृती भारतीय डॉक्टर आणि महिला यांच्या संबंधाचे प्रतिनिधित्व करते आता हा प्रश्न सुद्धा आपण या ठिकाणी काढून घेणार आहोत आकृती काढणार आहोत या प्रश्नाची म्हणजे प्रश्न सोडवायला हो आपल्याला या ठिकाणी मदत होणार आहे बघा खालीलपैकी कोणती वेन आकृती भारतीय आता या ठिकाणी आपण बघा मगाशी ज्या पद्धतीने तुम्हाला सांगितलं त्या पद्धतीने आपण उतरता क्रम लावून घेणार आहोत बघा आता महिला महिला ह्या एक नंबरला येतील नंतर भारतीय दोन नंबरला येतील आणि डॉक्टर हे तीन नंबरला येतील आता बघा आपण महिलांची आकृती काढू पहिल्यांदा महिला आता बघा त्यानंतर भारतीय काढू बघा आता महिला ह्या भारतीय पण असू शकतात आणि जगामध्ये पण इतर ठिकाणी महिला आहे त्याच्यामुळे महिलांचा काही भाग हा भारतीयांमध्ये येईल असा आणि डॉक्टर आता बघा महिला डॉक्टर पण असू शकतात भारतीय असू शकतात आणि या व्यतिरिक्त पण असू शकतात त्यामुळे काय होणार होणारे तीनही आकृती अशा एकमेकाला काय होणार आहे क्रॉस होणार आहे डॉक्टर आता आकृती काढल्यानंतर आपल्याला ज्यावेळेस आपण पर्यायाचा विचार करतो तर आकृतीसारखा सारखा पर्याय आपल्याला या ठिकाणी तिसरा हा पर्याय आकृती सारखा या ठिकाणी दिसत आहे म्हणजे तिसरा पर्याय हे आपलं काय असणार आहे या ठिकाणी उत्तर असणार आहे हा प्रश्न आपण सोडवलेला आहे आपण पुढील प्रश्नाकडे जाऊया पुढील प्रश्न आपल्या स्क्रीनवर आहे खालीलपैकी कोणती वेन आकृती गाजर अन्न व भाजी हा संबंध स्पष्ट करते आता सोपा प्रश्न आहे आपला बघा आपण परत स्क्रीनवर आकृती काढून हा प्रश्न सोडवणार आहोत आता याचा आपण काय करू आकृत्यां दिलेल्या माहितीचा चढता क्रम लावून घेऊ म्हणजे आपल्याला पहिली आकृती कोणती काढायची ते ह्या माध्यमातून कळल बघा गाजर अन्न आणि भाजी आता बघा गाजर हे सॉरी अन्न हे मोठे असते त्याच्यामध्ये गाजराचा पण समावेश होतो आणि भाजीचा पण समावेश होतो मग आपल्याला सुरुवातीला या ठिकाणी अन्नाची आकृती काढून घ्यावं लागणार आहे याला आपण अन्न म्हणूया त्यानंतर बघा गा, गाजर अन्नामध्येच गाजर येत हे वेगळं येतं वेगळं नाही होणार गाजर त्याच्यामुळे पूर्ण गाजर हे आपल्याला अन्नामध्ये दाखवावं लागणार आहे नंतर भाजी भाजी सुद्धा काय येते अन्नामध्येच येते परंतु गाजराचा आणि भाजीचा काही संबंध नाही त्याच्यामुळे ती आपल्याला सेपरेट दाखवा लागणार आहे ही झाली आप आपली आकृती तयार ह्या प्रश्नात दिलेल्या माहितीची आपण आकृती या ठिकाणी काढलेली आहे आता याच्यानुसार आपल्याला कोणता पर्याय दिसतोय या ठिकाणी बघा आता हा दुसरा पर्याय आपल्याला या आप ठिकाणी दिसतोय म्हणजे दुसरा पर्याय हे आपलं काय असणार आहे या ठिकाणी उत्तर असणार आहे आता आपण पुढील प्रश्नाकडे वळूया पुढील प्रश्न आपल्या स्क्रीनवर आहे खालीलपैकी किती ग्रामीण लोक प्रश्न आपण घेऊ पूर्ण प्रश्न आपल्या स्क्रीनवर आलेला आहे खालीलपैकी किती ग्रामीण लोक शिकलेले आहेत आता बघा आपण या आकृतीमध्ये ग्रामीण लोक आहे त्याला आपण काय करू या ठिकाणी हायलाइट करू त्यानंतर शिकलेले आहेत म्हणजे शिक्षित शिक्षित लोकांना आपण काय करू हायलाइट करू आणि नोकरी पेशा आता या ठिकाणी बघा इथं त्यांनी आपल्याला फसवलेलं आहे बरं का आता ज्यावेळेस समजा नोकरी आपण नोकरी आपल्याला लागते त्यावेळेस शिक्षण झाल्याशिवाय नोकरी लागू शकत नाही म्हणजे आता बघा खालीलपैकी किती ग्रामीण लोक शिकलेले आहेत आता ग्रामीण लोकांमध्ये म्हणजे नोकरी पेशा पण लोक त्याच्यात येतील आणि शिक्षित लोक पण त्याच्यामध्ये या ठिकाणी येणार आहे ह्या ठिकाणी आपण पर्याय घेतलेला नाही हा बरोबर खालीलपैकी किती ग्रामीण लोक शिकलेले आहेत तर जास्त डीप मध्ये गेल्यानंतर अशा पद्धतीने तो प्रश्न आपल्याला सॉल्व आउट करावा लागेल परंतु येथे आपल्या दृष्टीने एवढ्या मध्ये जाण्याची गरज नाहीये त्याच्यामुळे येथे फक्त हे ये, त्रिकोणामध्ये दाखवलेले शिक्षित लोक आहे आणि वर्तुळामध्ये दाखवलेले ग्रामीण लोक आहे म्हणजे या ठिकाणी आपल्याला फक्त म्हणजे एवढा बावीस अधिक सहा म्हणजे अठ्ठावीस हा आपला या ठिकाणी पर्याय असेल आणि ह्या प्रश्नामध्ये अधिक जर डीप मध्ये गेलं शिक्षित असल्याशिवाय नोकरी लागू शकत नाही अशा पद्धतीचा जर विचार केला तर हा दहा पण या ठिकाणी येईल म्हणजे आडवतीस हे आपलं उत्तर असेल परंतु आपल्याला हे एवढं डीपमध्ये अपेक्षित नाहीये फक्त आपल्या लक्षात यावे म्हणून मी पुढील स्पष्टीकरण कर, या ठिकाणी दिलं आपण हा प्रश्न सोडवलेला आहे पण पुढच्या प्रश्नाकडे जाऊया या ठिकाणी आता बघा पुढील प्रश्न आपल्या स्क्रीनवर आहे फक्त वर्तुळ आणि फक्त चौकोन यात असणाऱ्या संख्यामधील फरक किती आता आपण त्या ठिकाणी फक्त वर्तुळ आता बघा हे आपलं फक्त वर्तुळ आहे आणि फक्त चौकोन हा आपला फक्त चौकोन आहे यामधील संख्ये यात असणाऱ्या संख्यामधील फरक किती फक्त वर्तुळ आता बघा फक्त वर्तुळातल्या संख्या किती आहे आता टोटल वर्तुळातील संख्यांची आपल्याला काय करावं लागणार आहे बेरीज करावं लागणार आहे म्हणजे बत्तीस अधिक वीस अधिक सोळा अधिक आता या ठिकाणी बघा फक्त वर्तुळामध्येच म्हणजे फक्त वर्तुळामध्ये सोळाचे येईल तर हा फक्त शब्द खूप महत्वाचा असतो बरं का या ठिकाणी लक्षात घ्यायचंय म्हणजे फक्त वर्तुळामध्ये फक्त सोळा संख्या येईल आणि फक्त चौकोनात किती येईल सत्तावीस आता यातील फरक विचारलाय म्हणून मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा करायची तर इथं अकरा हा फरक येणार आहे म्हणजे आपला पहिला पर्याय हे आपल्या या प्रश्नाचं उत्तर असणार आहे विद्यार्थी मित्रांनो आपण स सर्वजण प्रज्ञावान विद्यार्थी आहे परीक्षेतून आपली या उपक्रमासाठी निवड झालेली आहे आपल्या सर्वांचं मी अभिनंदन करतो आणि एक तास आपण अतिशय चांगल्या पद्धतीने हा घटक समजावून घेतला त्याबद्दल सर्व प्रशासकीय यंत्रणेचं आणि आपलं सुद्धा या ठिकाणी मी धन्यवाद व्यक्त करतो आणि आजची ताशिका संपली असं जाहीर करतो धन्यवाद